झी 24 तास एक पाऊल पुढे। स्वप्निल जोशीचं पहिलं व्यावसायिक नाटक तुमच्या भेटीला येतं। या नाटकाचं नाव आहे गेट वेल सून आणि स्वप्निल आता आपल्या सोबत आहे। स्वप्निल, सगळ्यात आधी तर खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन तुला, पहिलं व्यावसायिक नाटक तुझं। थँक्यू सो मच, नमस्कार। आणि मला असं वाटतं की मला वाटतं 7 वर्षाचं असताना तू तेव्हा एक नाटक केलेलंस, पण आता तुझं प्रॉपर व्यावसायिक नाटक म्हणजे गेट वेल सून। काय सांगशील एकूणच नाटकाविषयी आणि इतके वर्ष का लागले स्वप्निल? पहिलं तुझं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो, इतकी वर्ष का लागले। गेली अनेक वर्ष नाटक करायचं होतं, खूप वर्ष असं वाटत होतं की नाटकात काम करावं। माझ्याबरोबरचे जे सहकलाकार होते, कलिग्स होते, ते उत्तम उत्तम नाटकं करत होते, उत्तम उत्तम मराठी नाटकं होत होती, घडत होती। मला माझी स्वतःला अट एकच होती की जेव्हा कधी नाटक करीन तेव्हा मला ते त्याचा पूर्ण आनंद घ्यायचा। म्हणजे दिवसभर शूटिंग करतोय, मग संध्याकाळी रात्री 2 तासहून तालमी केल्या, मग माझ्या तालमीला तू नाही, तुझ्या तालमीला मी नाही, ह्याच्यावेळी कोणतरी वाचतंय त्याच्या, मला असा प्रोसेस नको होता। माझी इच्छा अशी होती की जेव्हा कधी मी नाटक करीन तेव्हा एकतर ते एक अत्यंत उत्तम जाणकार सेटअप बरोबर असावं आणि दुसरं तेव्हा मी त्याला 100% वेळ देऊ शकलो पाहिजे। योगायोगाने आता असा वेळ जुळून आलाय, असा योग जुळून आलाय की मला आता खूप वेळही होता, कारण आता फिल्मचं शूटिंग संपलंय, पुढच्या फिल्मचं शूटिंग सुरू व्हायचं आहे। मी मागच्या नोव्हेंबरमध्ये असं ठरवलं स्वतःशीच की एक वर्ष मी हिंदी टेलिव्हिजन नाही करणार, तो एक ब्रेक घेणार डेली सोप्सपासून। आणि त्या दरम्यान घडणाऱ्या ज्या 3-4 गोष्टी डोक्यात होत्या त्याच्यात एक नाटक होतं। आणि त्यानंतर मी एकदा चंदू सरांना एका वेगळ्या कामासाठी भेटलो होतो आणि मी त्यांना म्हटलं की सर मला नाटक करायची आता इच्छा आहे माझ्याकडे, तरी म्हटलं तुझ्याकडे वेळ आहे का? म्हटलं सर आता माझ्याकडे वेळ आहे आणि देखते अभि क्या। आणि त्यांचा 8 दिवसात मला फोन आला की स्वप्निल तू सिरियस आहेस का नाटकाबद्दल का? तू तेव्हा जनरली भेटलास म्हणून बोला, पण नाही सर मी सिरियस आहे। ते म्हणले मी तुला एक नाटक ऐकवतो आणि त्यांनी मला हे नाटक ऐकवलं। आणि मी हे नाटक करतोय म्हणून नाही, पण मला असं वाटतं की हे नाटक ऐकल्यानंतर हा रोल, या रोलला नाही म्हणायला खूप गट्स पाहिजे ॲज अन ॲक्टर, इतका टेम्पटिंग आणि इतका ऑथर बॅक्ड रोल। आणि मला असं वाटलं की अष्टविनायक आणि जिगीशा सारखे प्रोड्युसर्स, मग दिलीप दादा आणि श्रीपाद सर असे प्रोड्युसर्स, चंद्रकांत कुलकर्णींसारखे दिग्दर्शक, डॉक्टर आनंद नाडकर्णींची संहिता, प्रशांत दळवींचं लेखन, प्रदीप मुळेंचं नेपथ्य, मिलिंद जोशीचं संगीत, असा सेटअप याच्यापेक्षा बेटर लॉन्च नाही असू शकत। बरं डॉक्टर, आधी छान पैकी हसायचं की आधी सुरेख आठवण काढायची? सगळं कठीण करून सांगत ते। हॅलो, हा अरे या ना लवकर, अरे 20 मिनिटं झाली मी रेडी आहे, किती उशीर, या 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 लवकर या। हे काय कुठे निघाला आता? अगं जयेशचा वाढदिवस नाही का? फणसे आणि पाद्य येत आहेत, मीच म्हंटल माझ्याकडे या एका गाडीत जाऊ मस्त मजा करत। काय रे आता जाणं मस्त आहे का? काय गो आजच्या वाढदिवसाला उद्या जाऊन चालेल का? स्वप्निल, गेट वेल सून नावाप्रमाणेच, म्हणजे नावावरूनच कळून येतं की एक पॉझिटिव्ह अप्रोच आहे कुठेतरी आणि एकूणच ह्या सगळ्या पॉझिटिव्हिटीनी तू रंगभूमीवर झळकणार आहेस, तुझं पहिलं नाटक। काय सांगा असं वाटतं नाटकाविषयी? खूप छान विषय, खूप इंटरेस्टिंग आहे। म्हणजे मी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की नाटक फार लायटर नोटचं नाही आहे, मी सिरियस नाटक असं नाही म्हणणार, कारण सिरियस नाही आहे हे। तुमच्या आजूबाजूला सगळं, माझ्या आजूबाजूला घडतंय, हे आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांविषयी भाष्य करणारं नाटक आहे, त्यामुळे सिरियस नाटक असं मी नाही म्हणणार। पण हे नाटक तुला, मला, आपल्यापैकी प्रत्येकाच्या आत जो चांगला माणूस आहे, आपल्या प्रत्येकामध्ये एक चांगला माणूस आहे आणि एक वाईट माणूस आहे। असं जर कोणी म्हटलं की मी फक्त चांगलाच विचार करतो तर तो खोटं बोलतोय। आपल्या सगळ्यांमध्ये 2 माणसं आहेत, एक चांगला आणि एक वाईट। आपल्यातला वाईट माणूस प्रबळ होतो कारण आपल्यातल्या चांगल्या माणसाला आपण अशक्त केलंय ओव्हर द पिरियड ऑफ टाइम। आपल्या प्रत्येकामधल्या चांगल्या माणसाला गेट वेल सून असं म्हणणार आहे नाटक। आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनातल्या चांगल्या माणसाला हे सांगणार नाटक आहे की जर तू ठरवलंस ना तर तुझ्यातला वाईट माणूस मोठा नाही होऊ शकत। तू ठरवलं पाहिजेस की नाही मला हे चांगलं वाटतंय मी हे करणार, हे वाईट आहे हे मी नाही करणार, कितीही मोह झाला तरी नाही करणार। सो प्रत्येकाला, प्रत्येकाचं मोराल बूस्ट करणारं, प्रत्येकाला एक चांगला पॉझिटिव्ह थॉट देणारं आणि प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात गेट वेल सून म्हणायला लावणार हे नाटक। काय झालं मला कोणी सांगेल का?
हे खरं आहे लतिका, हे हे असं असतं आणि म्हणजे हे असं लाजतात का हे सांगितल्यावर लतिका? हा तुझी जी इमेज आहे ती खूप अशी स्वीट क्यूट इमेज आहे, स्मॉल स्क्रीनवर असो सिनेमांमध्ये असो, म्हणजे एखाद्या लव्ह स्टोरीमध्ये एक हिरो कास्ट करायचा तर येस स्वप्नील जोशी. पण या नाटकात मला वाटतं एक वेगळंच रूप तुझं पाहायला मिळणार आहे, एक वेगळं कॅरेक्टर. हो, मला असं वाटतं की या नाटकात जो हिरो आहे, जो नायक आहे, तो डी ग्लॅमरस आहे. तो अजिबात ग्लॅमरस नाही, तो हिरो नाही आहे, तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस आहे, ज्याला गेटवेल सून म्हणायची वेळ आलेली आहे, त्याला गेटवेल सून म्हणायची गरज आहे. त्यामुळे तो परफॉर्म करतानाही जे स्वप्न, म्हणजे माझा जो एक ब्रँड आहे की चॉकलेट बॉय, गुडी गुडी, क्यूट, लार्जर दॅन लाईफ, तसा नसून, तसा जाणीवपूर्वक न ठेवून तो किती खरा वाटेल, तो किती तुझ्या बाजूला राहणारा मुलगा वाटेल किंवा माझ्या बाजूला राहणारा मुलगा वाटेल. म्हणजे नाटक बघून तुमच्यापैकी प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की अरे अरे, माझ्या ओळखीत तो एक प्रकाश अमुक अमुक आहे, उसका सेम प्रॉब्लेम आहे यार. ही रिलेटिव्हिटी मिळवणं जास्त इम्पॉर्टंट आहे या नाटकासाठी, म्हणून तो रोल असा आहे. म्हणजे एका वाक्यात सांगायचं तर मी नेहमी असं म्हणतो की जनरली माझ्यासाठी रोल्स लिहिले जातात, आता देवाच्या कृपेने या स्टेजला, पण या नाटकात मोर देन हा रोल माझ्यासाठी लिहिला जाणं, मी या रोलच्या हिशोबाने बदलतो. आय एम ट्राईंग टू गेट इन टू द स्किन ऑफ द रोल. जनरली असं होतं ना की अरे स्वप्नील आहे ना, तो ऐसा लिखते हैं, ऐसा करते हैं. एक ऍक्टरला तुम्ही डोळ्यासमोर ठेवून काहीतरी लिहिता, ह्याच्यात हा जसा माणूस आहे, हा ह्याचं जे कॅरेक्टर आहे, तसा मी व्हायचा प्रयत्न केलाय, त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केलाय. हे करत असताना कुठेही ते रिपल्सिव्ह होऊ नये, कुठेही ते, कारण अर्थातच गेटवेल सून त्याला म्हणायची गरज आहे, म्हणजे त्याला आजार आहे. हे तो तुम्हाला कुठल्या तरी पॉईंटला वाईटही वाटू शकतो, चुकीचा वाटू शकतो, विलन वाटू शकतो, असं असून सुद्धा त्याला निगेटिव्ह करायचं नाही आहे. कारण तुम्ही जर विचार केला तर ते तुम्ही पण आहात, तुमच्या हातही असा एक प्रॉब्लेम आहे किंवा माझ्या हातही एक असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी निगेटिव्ह आहे का? तर नाही, आय एम जस्ट ह्युमन. पण वेळच वेळ त्यावेळेस त्या प्रॉब्लेमला थांबवून पुढे जाणं इज व्हॉट द डिफरन्स इज ऑल अबाउट. म्हणून इथला स्वप्नील तुम्हाला ग्लॅमरस दिसणार नाही, पण तो लोभस नक्की वाटेल आणि असं वाटेल त्याला बघून की अरे अरे, इसके साथ ऐसा नाही होना चाहिए, इसको बोलो, इसको गेटवेल सून बोलो, इसके साथ ऐसा नाही होना चाहिए, इसको सुधारना पडेगा. तर म्हणून कदाचित माझा चेहरा आणि हा रोल असं कॉम्बिनेशन वर्क करेल असं मला वाटतं. स्वप्नील नक्कीच वर्क करेल आणि या नाटकासाठी तुला ऑल द बेस्ट. आमच्याशी इतके आपुलकीने बोललास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस, ॲब्सोल्युटली. 1 जूनपासून तुमच्या सगळ्यांच्या समोर रंगमंचावर येतो. इतके दिवस तुमच्या आणि माझ्यामध्ये एक पडदा होता, 1 जूनपासून हा पडदा नाहीसा होईल, पडदा बाजूला होईल आणि मी थेट तुमच्याशी संवाद साधेन. खूप टेन्शन आलं आहे, फक्त पाठीवर हात ठेवा आणि म्हणा गेट वेल सून. तेव्हा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत रहा सी 24 तास. सी 24 तास, एक पाऊल पुढे.